हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सीताफळ हे खूप असतात। हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या या फळांमध्ये खूप साऱ्या बिया असतात। सीताफळात भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल असतं। यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते। तसेच सीताफळाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत, तर चला तर आज जाणून घेऊया। पहिल्यांदा आपण सीताफळाचे फायदे पाहू घेऊ। सीताफळामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे कॅन्सरचा प्रभाव कमी होतो। हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला प्रदूषणास लढण्यास मदत करतात। नंबर 2, एक सीताफळ खाल्ल्यामुळे दररोज 10% पोटॅशियम आणि 6% मॅग्नेशियमची गरज पूर्ण होते। हे दोन्ही रक्तवाहिन्या योग्यरित्या काम करण्यास मदत करतात। तसेच सीताफळ हृदयरोगापासून आपले संरक्षण करतो। नंबर 3, सीताफळ फायबरसाठी चांगला स्रोत आहे। यामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल दोन्ही फायबर असतात। हे पचन करण्यास आपल्याला मदत करतात। आता जाणून घेऊया आपण सीताफळ खाल्ल्याचे तोटे। सीताफळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते। जर तुम्ही सीताफळ जास्त प्रमाणात खाल्ले तर सूज येऊ शकते। तसेच फायबर जास्त असल्यामुळे जुलाब व उलट्याही होऊ शकतात। सीताफळामध्ये खूप कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते। तसेच यात साखरेचे प्रमाण जास्त असते। मधुमेह रुग्णांनी हे फळ खाऊ नका। जर तुम्ही आधीपासून कोणतेही औषध घेत असाल तर सीताफळ खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दररोज एक प्रमाणात सीताफळ खाल्लं तर आपल्या शरीराला खूप फायद्याचं आहे। पण त्याचप्रमाणे जर एकापेक्षा जास्त सीताफळ आपण खाल्ले तर ते आपल्या शरीराला हानी पण पोहोचू शकतात। तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।